निपुण भारत निपुण भारत। निपुण भारत निपुण भारत। मूल शिकण्याच्या प्रक्रियेत पालकांचं योगदान अपेक्षित असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक म्हणून आपण करत असलेलं काम आपण पालकांशी शेअर करायला हवं। बऱ्याच वेळा आपण शाळा पातळीवर अनेक प्रकारचं काम करत असतो मूल शिकण्याच्या दृष्टीने, पण कुठेतरी आपल्याला या गोष्टीची जाणीव होत नसते किंवा गरज वाटत नसते की मी काय काम करतो आहे हे माझ्या पालकांना माहीत व्हावं। पण जेव्हापासून भविष्यवेधी शिक्षण प्रणालीवर मी काम करते तेव्हापासून मी आज शाळेत काय काम केलं हे पालकांपर्यंत पोचवण्याचा माझा एक प्रयत्न असतो। इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये काम सुरू असताना मी दररोज मुलांसोबत आज शाळेत काय काम झालं हे शेअर करते। हे केल्याने फक्त 2 मिनिटाच्या माझ्या या कामाने मला खूप मोठ्या प्रमाणात यश असं मिळतं आहे की आज मी जो घटक शाळेत शिकवला त्याचं सराव पालक घरी घेतात। असाच एक अनुभव मला इथे शेअर करा असं वाटतो आहे। पहिलीच्या 6 मुलांपैकी 5ही पालकांचे रिप्लाय येत होते, पण एका पालकाचा रिप्लाय येत नव्हता। रोज मॅसेज ते बघत होते पण तिकडून मला रिप्लाय येत नव्हता। तेव्हा एके दिवशी मी याचा विचार केला की नेमकं काय कारण असेल की पालक रिस्पॉन्स देत नाही आहेत। मी रिपका नावाच्या पालकाला भेटली आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की नेमकी काय अडचण आहे की तुम्ही प्रतिसाद देत नाहीत। त्यावेळेस लक्षात असं आलं की आईला वाचता येतं पण लिहिता येत नाही, म्हणजे मोबाईलवर टायपिंग करता येत नाही। म्हणून नेमकं मला मॅडमशी काय बोलायचं आहे किंवा काय संवाद साधायचा आहे हे तिला कळत नाही आहे, ही अडचण लक्षात आली। माझ्या गावातील सर्व पालक शेतकरी वर्गातील असल्यामुळे मी जेव्हा शाळेत पोचते तेव्हा ते शेतात जायला निघालेले असतात, ऑलरेडी ते पोचलेले असतात, आणि मी जेव्हा घरी जायला निघते तेव्हा ते परत यायला निघालेले असतात। याच्यामुळे माझा पालकांशी फिजिकल कॉन्टॅक्ट येणं खूप अवघड असतं माझ्यासाठी, त्यामुळे मी मोबाईलच्या माध्यमातून पालकांच्या संपर्कात असते। तर प्रेरणेच्या बाबतीमध्ये पालक रिस्पॉन्स देत नाही याची कारणं मी शोधले तेव्हा पालकांना मोबाईलचा वापर करता येत नाही किंवा याचा वापर कसा करावा हे माहिती नाही, म्हणून त्यांना माझ्यासोबत संपर्क करायला अडचण येत आहे हे माझ्या लक्षात आलं। तेव्हा त्यांची गृहभेट घेऊन मी त्या ताईला सांगितलं की तू माझ्याशी संपर्क कशा प्रकारे करू शकते। तेव्हा लक्षात आलं की तिचं शिक्षण 8वीपर्यंत झालेलं आहे, तिला बऱ्यापैकी वाचता येतं पण लिहिता येत नाही, म्हणजे टायपिंग करता येत नाही। मग टायपिंग करता येत नाही तर मग पर्याय काय असू शकतो? तेव्हा रिपकाला मी व्हॉइस मॅसेजचा पर्याय सांगितला की माझ्यासोबत तू व्हॉइस मॅसेजने संपर्क करू शकते। मित्रांनो, रिपका व्हॉइस मॅसेज करायला शिकली आणि खूप मोठा बदल घडून आला। पहिलीचा सराव म्हणून सराव वर्ग मार्च महिन्यात सुरू केला होता आणि नेमका त्याच सराव वर्गाला प्रेरणा उपस्थित राहू शकली नाही। त्याच्यामुळे रिपकाला त्या 3 महिन्यांचं नेहमीच एक खंत वाटायची की माझी प्रेरणा या 3 महिन्यामध्ये उपस्थित राहू शकली नाही। पण ज्यावेळेस रिपकाला व्हॉइस मॅसेज करणं शक्य झालं किंवा तिला यायला लागलं तेव्हा तिला आत्मविश्वास आला की आत्ता जूनमध्ये जी मुलं जिथेपर्यंत आलेली आहेत पहिलीची तो पाठ्यक्रम मी कव्हर करू शकते। आणि मग आता रिपका जे 3 महिन्यामध्ये झालेलं आहे ते फार गतीने प्रेरणासोबत करते आहे। आणि कालचाच अनुभव असा लक्षात आला की जे 5 मुलं आहेत पहिलीचे त्या 5 मुलांसोबत प्रेरणा आत्ता आलेली आहे। कुठेतरी प्रेरणालाही वाटायचं की मी या 5 मुलांमध्ये कुठेतरी मागे पडते, पण आत्ता तिच्यासोबत तिची आई आल्यामुळे तिचाही आत्मविश्वास वाढलेला आहे। या अनुभवातून मला काय सांगायचं आहे की आपली एक छोटीशी कृतीसुद्धा खूप मोठा बदल घडून आणते। धन्यवाद।